Thackeray is currently briefing the media. पॅनिक कुठे होण्याची गरज नाही, कुठेही घाबरण्याची गरज नाही, पण जी आपण काळजी घेत आलेलो आहोत, प्रत्येक नागरिक जे काळजी घेत आहेत, मास्क लावत आहेत, वॅक्सिनेशन झालेलं आहे, त्यांनी खूप महत्वाचं आहे की ती काळजी घेणं. उगाच बाहेर पडणं, जर काम नसेल तर घराबाहेर पडणं गरजेचं आहे का? कारण आता कसं झालंय, सगळीकडे गर्दी होते, वातावरण थोडं फेस्टिव्हिटीचं आहे, आणि त्याच्यात आपलं थोडं एक समज बनलेलं आहे की ओमायक्रॉन कमी क्षमतेचं किंवा कमी ताकदीचं हे समज ठीक आहेत. आतापर्यंत जे काही कळतं ते तसं आहे, पण ते तसंच राहील का ह्याच्यावर कोणाचाही विश्वास नाही किंवा पूर्ण काही संशोधन झालेलं नाही. तर मला वाटतं काळजी घेणं हाच याच्यावर एक उपाय. अजून शाळा कॉलेज किंवा अजून पुढच्या निर्बंधांसाठी आपण काही कडक ट्रिगर लावलेले आहेत, ते ट्रिगर हिट झाल्यानंतरच. पण अजूनही काही तसं प्रिन्सिपल्स किंवा पालकांकडून कुठेही अजून रिप्रेझेंटेशन आलं नाही. डॉक्टर्सकडून देखील आम्ही विचारपूस करत आहोत, गरज पडली तर पुढच्या आठवड्यात निर्णय घेतला असेल, पण आता तरी कुठेही आता जे निर्बंध लागले त्याच्यावर वाढीव काही करत नाहीये. कारण अजूनही आम्ही बघत आहोत थोडं काय सिच्युएशन आहे, तर शाळा कॉलेजेस आता तरी निर्णय नाहीये, तो राज्य सरकार निर्णय योग्य वेळी घेईल, पण आता तरी तो निर्णय नाही. कुठचेही पब्लिक फंक्शन असतील, कुठचेही पब्लिक प्लेसेस असतील, तिथे कुठेही पार्टीज किंवा असं काही सेलिब्रेशन अलाव केलं जाणार नाही. इतर काही गोष्टी आहेत, आता सोसायटीज मध्ये काही होत असेल, स्वतःच्या घरात काही होत असेल, आता तरी हीच विनंती आहे की सगळ्यांनी काळजी घ्या आणि जेवढं असेल तेवढं हे करटेल करा, कमी करा. यू आर सेलिब्रेटिंग ऍट होम ऑर आउटसाइड, प्लीज टेक अप्रोप्रिएट केअर. अभी डबलिंग रेट तो बड़ा हुआ है, आप देख रहे हो नंबर्स भी काफी बढ़ चुके हैं, लेकिन हॉस्पिटलाइजेशन काफी कम है. ये होते भी हम यही कहेंगे कि चिंताजनक हो तो भी पैनिक करने की जरूरत नहीं है. जो मास्क राइजिंग येट हॉस्पिटलाइजेशन इज लेस, देयर इज नो नीड टू पैनिक. आप सेफ्टी के लिए सतर्क रहिए, वही काम करते रहिए. सामने 31st है और ऐसे में खास करके भीड़ जो बढ़ रही है प्लेसेस में आप देख रहे हैं या ओपन स्पेसेस में, उसको लेकर किस तरीके से? ये दिसंबर का जो आखिरी एक वक्त रहता है 25 से लेकर 31 तक या 1 जनवरी तक, तो ये तो स्वाभाविक है कि हर कोई एक सेलिब्रेशन के मूड में रहता है. अभी काफी लोग टाइम फॉर सेलिब्रेशन फॉर एवरीवन, ये सारे कमिंग टू द सिटी जो 25% के है, बाहर जाने के हो, नाइट कर्फ्यू हो, वो अगर उसका हम उसको हम पाले तो मुझे लगता है कोई तकलीफ नहीं. थर्ड वेव की शुरुआत है, थर्ड वेव की शुरुआत है, शायद हो सकती है, लेकिन इस पे मैं बयान नहीं करूंगा. ये एक साइंटिफिक बयान आना चाहिए, डॉक्टर्स का अधिकार होता है, वो उनपे छोड़. आज मीटिंग में क्या क्या महत्वपूर्ण फैसले लिए गए हैं? आज मीटिंग में क्या क्या होंगे, शॉप्स या फिर बाकी लोग उनके ऊपर किस तरह की कार्रवाई? देखो ये वायलेटर्स, यानी हम भी ये नहीं चाहते कि कोई वायलेटर्स बने या कोई, ये ऐसे नहीं कि किसी की एक जो फेस्टिविटी है उसे स्पॉइल करने की बात है. ये उनके ही तंदुरुस्ती के लिए है, उनके ही सेफ्टी के लिए है, और स्वाभाविक है कि हर कोई एक अच्छे माहौल में रहता है, मूड में रहता है, तो मूड खराब करने की कोई बात नहीं है. लेकिन अगर हम मास्क पहने, जो भी गवर्नमेंट ने लगाए हुए निर्बंध है उसी का पालन करें, तो मुझे लगता है ठीक रहेगा. Maharashtra Minister Aditya Thackeray briefing the media there, and he has mentioned about the growing number of COVID cases in Mumbai and also the state of Maharashtra. My colleague Ketan Vaidya, who was translating that entire bite live for us, is joining me on the broadcast. Ketan, just take it away, break it down for us. What all has Aditya mentioned? The Aditya Thackeray has mentioned that people should exercise enough caution. He mentioned that the cases are on the rise. However, there is no need to panic as restrictions are in place. He also said that the government doesn't intend to play spoil sport. However, he said that because this is a year-ender and this is festivity time, so there are tourists that have come to the city. There are people who are in celebratory mode. They should take appropriate care and they should be cautious when it comes to celebrating this time. Right, Ketan, thank you so much for all those inputs. So you can see there Maharashtra Minister Aditya Thackeray speaking to the media amid the growing number of COVID cases, not just in the state but also in Mumbai.